नमस्कार मित्रांनो, आम्ही अकोलेकर व्लॉगच्या तिसऱ्या व्लॉगमध्ये मी दिफ्युजो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सो आपण आज बघणार आहे PDKV अकोला, म्हणजेच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. आणि मित्रांनो, बघू शकता आपली एंट्री झालेली आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलामध्ये. आणि आपण इकडून जवाहरनगर साईडने आलेलो आहे, अकोल्यातील लोकांना समजेलच. आणि आज आपण PKVचा परिसर बघणार आहोत कसा आहे. सो मित्रांनो, हिरवळ फार असतेच नेहमीप्रमाणे PKVमध्ये, परंतु सध्या उन्हाचा मौसम आहे आणि अकोला जिल्हा आहे म्हटल्यावर ऊन फार जास्त असते अकोला जिल्ह्यामध्ये. उन्हासाठी फेमस आहे अकोला जिल्हा. सो हिरवळ थोडीशी कमी झालेली दिसेल, त्याबद्दल काही शंकाच नाही. आणि बघू शकता तुम्ही, भाजीपाला, फळं वगैरे, चिंच वगैरे, हे म्हणजे याचं PKVमधूनच उत्पादन घेतले जाते आणि ते त्यांचा व्यवसाय वगैरे करतात आणि त्यांचा उदरनिर्वाह करतात यावर. आणि बघू शकता तुम्ही, अकोल्यात रस्त्यावर गड्डे पण फार दिसत आहेत. अकोल्याचा नागरिक आहे म्हणून मी जास्त वाईट वगैरे नाही बोलू शकत अकोल्याबद्दल, परंतु सांगणं गरजेचं आहे. तो सरकारने पण याकडे लक्ष द्यावं याकडे. आणि अशी आमची आशा आहे की सरकारने लवकरात लवकर रस्ते सुधारावे. सगळ्यांचाच प्रश्न आहे म्हणावा अकोलकरांचा. आणि बघू शकता तुम्ही, आजूबाजूला शेत वगैरे आहेत लोकांचे आणि फार बागा वगैरे पण आहेत. सो आपण आता महादेवाच्या मंदिराकडे जातो. PKVमध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि आपण बघूया आता ते कसं आहे वगैरे. फायनली आपण आता महादेवाच्या मंदिराजवळ आलेलो आहे. सो बघूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये. आम्ही अकोलेकर व्लॉग्स. हाय मित्रांनो, नमस्कार. आज आपण PKVमध्ये आलेलो आहे आणि PKVमध्ये कसं, PKV परिसरमध्ये कसं आहे काय, आणि अकोल्याची फेमस अशी पंजाबराव कृषी विद्यापीठ हे आज आपण बघणार आहोत. सो पुढे तुम्हाला दिसणारच. आम्ही पूर्ण तुम्हाला ट्रॅव्हलिंग वगैरे टाईमलॅप्समध्ये दाखवलेलं आहे आणि जे मेन मेन जागा वगैरे आहेत ते आम्ही स्पॉटवर थांबून वगैरे व्हिडिओ काढलेले आहेत, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच पुढे. मित्रांनो, आपण आता महादेवाच्या मंदिरावरती पोहोचलेलो आहे. तुम्हाला आम्ही तसं हे मंदिर सगळ्यात शेवटी दाखवणार होतो व्हिडिओमध्ये, पण तुम्हाला सुरुवातीला दाखवा लागलं कारण आम्ही पूर्ण PKV फिरलो पण आम्हाला जास्त व्हिडिओज वगैरे काढता नाही आले कारण की पोलीस बंदोबस्त जास्त आहे कोरोनामुळे. त्यामुळे आम्हाला महादेवाच्या मंदिरातलं जास्तीत व्यवस्थित व्हिडिओ काढता आलेला आहे. हे मंदिर पहिलेपेक्षा खूप बदललेलं आहे आणि इथे खूप जास्त स्वच्छता वगैरे ठेवायला लागलेली आहे. मंदिरचं मेंटेनन्स पण व्यवस्थित चांगलं आहे. हे बघा, इथे महादेवाची पिंड आहे त्या साईडला मागे. आम्हाला दाखवतो मी तुम्हाला, इथे बजरंगबलीचं पण मंदिर आहे छोटंसं. नंदी बैल पण आहे. हे बघा, या साईडला बजरंगबलीचं मंदिर आहे छोटंसं. गजानन महाराजचा फोटो वगैरे पण आहे इथे. महादेवाची पिंड आहे छोटीशी. आता याचा मेंटेनन्स करीता यांनी नवीनच चालू केलेला आहे. बोर्ड वगैरे लावलेले आहेत त्यांनी त्यांच्या पाट्या वगैरे की शांतता राखावे, स्वच्छता राखावे. आणि ही मागे तुम्ही विहीर बघू शकता, किती मोठी आहे का. आणि त्या बॅक साईडला जे झाडं वगैरे दिसत आहेत तिथे एक नदी किंवा असं नाला वगैरे म्हणू शकता तुम्ही, ते पण आहे. तुम्हाला ही विहीर जवळून दाखवतो मी इथं. या विहिरीत खूप सारे कासव वगैरे पण आहेत. तुम्हाला बघू आता आपलं नशीब कसं आहे, दिसतात की नाही आपल्याला. बघा किती मोठी विहीर आहे, पाणी पण बरंच आहे या विहिरीत. मागे मशीन वगैरे चालूच आहेत. तुम्हाला बॅकग्राऊंडचा साऊंड एवढा येईल नाही बहुतेक, पण मागे मशीन बोरिंग चालूच आहे, पाणी काढणं चालूच आहे याच्यातून. कारण की या मंदिराच्या परिसरामध्ये हेच पाणी वापरलं जाते पूर्ण.